अहमद देवडी हय एक एसॉल्ट केस म्हापसा हावजींग बोर्ड गणेशपूर हांगासर जाल्ली. पयली अटेम्प्ट मर्डर म्हणून रजिस्टर जाल्ली, अखेरेक कोण येयले की तो मर्डर म्हणून. ह्या हेतून पुलिसांनी पयली तिगांक केले, मागीर आनी तिगांक. सो टोटल जो मेन एक्यूज आसलो पळय तो अजून फरार आसलो. आनी तुमची मागणी आसली की जो मेरेन मेन एक्यूज अरेस्ट जायना तो मेरेन तुमी अहमद देवडीची जी बॉडी आसा पळय ती तुमी आपल्या ताब्यांत घेवची ना. कितें सांगूंक सोदता सगळ्याचेर? आयज एक्यूज अखेरेक मेवलेलो आसा. आमी इतलेंच म्हणणें आहा, आमकां सरान प्रॉमीस केल्लेलें कितें आमी जाता तितले बेगीन आमी ताका धरून हाडटले म्हणून, एन्ड दे प्रूव्ड इट कितें आमी करून दाखयली म्हणून. सो वी आर वेरी भितरल्यान एक दुखूय आसा आनी एक ते हॅपी नो जाय कितें. हां, तेंच्यांनी सांगलेलें आमकां ती केली, तेंचो विश्वास तेंच्यांनी जे दिल्ले आमकां, तेंच्यांनी सगळें जशें सांगलेलें तशें केलें. वी रियली लायक टू थँक ईच एन्ड एवरी पुलीस जे हे टीम आसले तांकां सगळ्यांक थँक्यू म्हणून. आनी आमकां जशें जोरान सपोर्ट केल्ले, जे कोणेन आमकां सपोर्ट केले, ऑल दी एनजीओ जेन्न जेन्ना आमकां सपोर्ट केल्ले, ईच एन्ड एवरीबॉडी थँक्यू सो मच. आनी आमी हेयी विश्वास दवरता पुलिसांचे हेचेर, तेंच्यांनी स्ट्रिक्टली एक्शन घेतले हेंचेर जे कितें जालां ते. आनी प्लस तेंच्यांनी आनीक कोण इनवॉल्ड आसा बी हेतून जाल्यार तेंकांय धरतले आनी धरचे म्हणून आमची मागणी. इतले आनी थँक्यू सो मच. बाबा तुम्ही कितें सांगता सगळे हेचेर टोटल स्टार्टिंगच्यान आतां मेरेन? माझे नाव कैशल देवडी, अहमद देवडीचो पप्पा. माझ्या चेड्याचे मर्डर झाला ते 20 दीस जाले, कोण गावूंक नासले. आनी आमकां जेसवा सरान घरा कडेन येवन आमकां विश्वास दिल्ले आनी पी आय येयल्लो म्हापशेचो की आमी तुमकां कशें करून तेंकां धरतले सारके आनी तुमी तुमचे भुरग्यांक व्हरून हें करा, संस्कार करा तेचे. आनी ताका लागून तेणी प्रॉमीस केले, उपरांत आमी ताका बांबोळीचे हांगा हाडले आनी तेंच्यांनी तशें आमकां करून दाखयले पुलिसांनी. सगळे पुलिसांचे खूब थँक्स पुलिसांचे, जेसवा सराचे थँक्स, आनी एन्जॉयचे आमकां खूब कला तेंचे धन्यवाद. दुसरी गोष्ट सांगूंक सोदता, आतां तुमी सॅटिस्फाय आहा? तुमकां आनी कितें दिसता की आतां म्हापसा पुलिसांनी, तुमी म्हापसा पुलिसाचेर येयले, म्हापसा पुलिसांनी कितें सांगलां? आनी कोण तो इनवॉल्वमेंट आसा भितर काय हो लास्ट एक्यूज आसलो? आरकेसून काडटले सगळे ते भायर, आरकेक रिमांडार घेवन मागीर सगळे काडटले, कोण आहा कोण ना, कितके जाणां, 10 जाणां काय 12 जाणां, ते तो सगळे सांगतलोच. तो तुमकां कितें दिसता आनीक आहा भितर? आसा आनी खूब जाणां. आमची रिक्वेस्ट ही आहा, जो मेन स्टार्ट जाल्ले खंयसून, बाबू बालेकर हेजो भाव, तोय मेळ्ळेलो तेणेन स्टार्ट केल्ले, सो तोय मेळोंक जाय. आनी कितले हेचे इनवॉल्वमेंट आहा म्हाका दिसता तेजोय आहा, सो तोय मेळोंक जाय आनी तोय गावतलो आनी आमची पुलीस करतली म्हणून आमकां केला. कोण बाबू बालेकरान मास्टर प्लॅन आहा तेचे आनी तेच्या भावाक सांगला तेणे, आरके बालेकराबाय ताका सांगला तेणी सगळे आनी तेणी भावाक सांगला की तूं वचून बस आपूण सगळें सांबाळता. ओके, सो आतां मेन हेतून आनी एकलो मेळपाचो आहा, आनी कितके जाणां सांगूं जाय आनी दोन बाबू आतां हो आरकेचो भाव. हय हय, थंयसून स्टार्ट जाल्ली कित्याक मेन तेज्या वांगडा हे जाले, ताका अरेस्ट केल्ले पयली एका रात्रीक दवरलेले हांगा पुलीस मागीर ताका तेजो भाव येवन सोडून घेवन गेलो. मागीर ताका सांगलें कितें तूं ह्या मॅटरान पडना आपूण कित्याक तें पळोवन घेता म्हणून तेंच्यांनी आरकेन सगळें प्लॅन केल्लो. ओके, भावाक सायडीक दवरून आतां कितें तुमकां सांगलो की आरके जो आतां मेन एक्यूज आसलो पुलिसांनी धरलो वो खंय आसलो? सावंतवाडी, सावंतवाडी पावलो, महाराष्ट्र. पूण खंय म्हणजे कोणाक रावलेलो? फक्त इतलें कळटा की आमकां धरलें, देट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट, ताका धरलां. महाराष्ट्रांत सावंतवाडी तो फॅमिली वांगडा गेल्लो पळय, फॅमिली फूल गेल्ली, सो फॅमिली वांगडा आसली तेच्या? ना ना, ते अजून कांयच सांगना, कांयच कळूंक ना. तुम्ही कितें सांगता त्या दिसा तुम्ही जस्टीस मागणी आसा की माझ्या चेड्याचेर त्यांच्यानी असो वार केलो आणि आता तो हांगासून मरण पावलो, तसे त्याचे बी तेच हाल जाऊक जाय आणि त्याका अशी सुटका मिळवूक जायना, हे आमची मागणी असा सरकाराकडे. आणि आमचे जो गोवा पुलीस आहात त्यांच्यानी आमकां खूप हेल्प केले त्याका लागून त्यांचे हांव मनापासून धन्यवाद करता. आणि आमच्या जसवा सरान आमकां आश्वासन दिले कितें तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, हांव आसा तुमचे हेल्प करतलो म्हणून. आणि त्यांनी रोकडेच करून आमकां दाखयले आणि आमच्या गोवा पुलिसांनी बी आमचे ते सगळे
काल माझ्या चड्याचे अंतिम संस्कार झालो, आईज त्यांच्याने आपले काम करून दाखवले म्हणून आमका त्यांचं वडलो गर्व असा आणि आमका त्यांच्यावर खूप विश्वास असा आणि त्यांच्या मनापासून धन्यवाद करता. म्हटलं आमचे अजून सुद्धा एक हे असा की आणि तिथून कोण कोण इन्वॉल्व्ह असा पण त्यांना त्यांच्यानी विचारून त्यांनाय धरून हाडचे. कित्याक जणा आमच्या जीवाचे बी आमका भय दिसता, कित्याक जणा यांच्यानी बाहेरच्या बाहेर कितेंही करूक शकतात. कितें माझ्या चेड्याक त्यांच्याने असं मरण पावला, माझो चेडो असं त्यांच्याकडे पाया पडटालो, माझो जीव सोडार आहे, माझी बायल पेट गुरुवार असा, प्रेग्नंट असा, माझी बाय म्हाका भुरगे जावपाचे असा, तुझ्या पाया पडटा सोड रे म्हाका सोड. म्हटल्यार पैसे जातले पैसे घे, तुका कितें जाय ते घे, माझो जीव सोड म्हणून. म्हटल्यार त्यांच्यानी आयकूंक ना, आयकूंक ना म्हणून त्यांच्यानी कसो माझ्या चेड्याचो जीव घेतला पळय, तो अजून संसारात वचपाचो त्याचा दिस ना. आणि मेलो काय पळय रे म्हणून सांगा आणि एक रॉड मारला या आरकेन धरून. ते आता त्यांच्यानी कितें जाणा पळय, त्यांच्यानी पोलिसांनी आता त्याका विचारून त्याका बी तशीच सजा दिवपाची माझ्या चेड्याक कशी मेळ्या तशी. इतकीच माझी मागणी असा देवाकडे. हांगा पोलिसांकडे माझी 14 साल न्हू, त्यांना 18 साल बी दिले जाल्यार कमीच असा. माझो चेडो परत येवचो ना आणि आमकां केन्ना मेळचो ना, आमकां कोणाचो आधार ना. माझ्या दोघूय जण चेडे असले, 6 महिन्यांत दोघूय जण चेडे गेले माझे. हांव इतकेंच आश्वासन मागता, आमकां पोलिसांनी आमकां आश्वासन दिल्ले आणि जसवा सरान बी दिले म्हणून हांव त्यांचा धन्यवाद म्हणतां. आणि किती सांगू शकता तुम्ही? हा फक्त इतकेच सांगता, म्हापसा पोलीस आणि जोशवा सरांक धन्यवाद करता, कित्याक त्यांच्यानी आमकां जितले विश्वास दिले तसे त्यांच्यानी करून दाखवले. फक्त माझे म्हणणं इतकेच आहे. माझ्या भावाक त्यांच्यानी खूप असे तडपण तडपण मारला पळय, तशी तशी सजा हांकां मेळोंक जाय. तो खूप फडफडला खंय, खूप तडप तडपतालो खंय, तो म्हाका सोडा तुमचे पांयां पडटा, म्हाका सोडा माझी बायल प्रेग्नंट आसा, 7वो महिनो माझ्या बायलेक लागलेलो असा, म्हाका सोडा तुम्ही माझ्या भुरग्या खातीर माझ्या बायले खातीर सोडा. बट त्यांच्यानी आयकूंक ना, त्यांच्यानी आयकूंकूच ना तेका. जेन्ना तो सगळो आपलो सारको जाम जावन सकयल पडलो तेन्ना सुद्दां ते मंथनान म्हटले खंय जितो हाल्यार, आरकेन म्हटलो खंय जितो हाल्यार पळय, मंथनान म्हटलें ना जितो ना जितो आसा म्हणून. तेन्ना खंय तेणें आनीक एक रॉड मारलो, तेन्ना आनीक एक रॉड मारलो तेंच्यानी. कसले मनशाक आणि किरे करपाचे, त्यांना मात सुद्धा मनीस पण ना. संदेश सरकाराचं स्टेटमेंट तुम्ही पहिले असतले, त्यांनी सुद्धा सगळे क्लिअर सांगला किरे हा. ते आमचे फक्त म्हणणं इतले हा किरे त्याका जाता तितली अशी सजा मेळोंक जाय की संसारात कोणाकूच मेळोंक नसतली, अशी त्याका सजा मेळोंक जाय. किरे दुसरी जण करच्या पहिली चितोंक जाय किरे आम्ही हे करपाचे. फाल्यां दुसऱ्याच्या गोयच्या भुरग्या वांगडा जाऊ शकता, आज माझ्या चेड्या वांगडा झाला, फाल्यां दुसऱ्या गोयच्या भुरग्या वांगडा जाऊ शकता, आणि आवय बापूय परत असे परदेशी जाऊ शकता. त्याका लागून तुम्ही आम्ही गोयातल्या पोलिसांकडे आणि सरकाराकडे इतकेच मागता की त्याका कडीची कडी सजा मिळवून दुसऱ्या फावटी असे काही जावपाक जायना. आणि त्यांनी असे दुसऱ्या करच्या पहिली न्हू 1000 वेळा तो चित्तले किती म्हणून असे करपाचे ना म्हणून अशी सजा मिळवून दे त्यांना. कित्याक माझा भाव गेलो तो गेलो, आता परत आता तो संसारात येऊचा ना. आता माझ्या भाभीची असली हाल झाला, बाबडे ते जेना खायना सारखे जाम जाऊन पडला. ते म्हाका म्हणता माझ्या भुरग्याक आता हांव काढून त्याका वचून दाखवून येता कब्रस्तानात म्हणता. इतले पिशेपणा करता, आता त्याका किरे जाय जाल्यार कोण तेजो कोण आहा त्याका, आता आधार कोण, कोणूच ना. मम्मी पप्पाक बी आधार ना, कोणाकूच आधार ना. आता कसे चलतले त्यांचे, त्याचे भुरग्याचे कसे. ओके.